नमस्कार, मी मयूर कस्तुरे, स्वागत आहे आपला आजच्या व्हिडिओमध्ये। तर जवाहरलाल नवोदय विद्यालय बद्दलची जी माहिती आहे आपण याच्यावर बऱ्याचदा माहिती आणलेली आहे, परंतु जवाहरलाल नवोदय विद्यालय 2024 साठी म्हणजे पुढच्या वर्षी जी मुलं नवोदय विद्यालयाच्या एक्झाम देणार आहे 2024 साठी, त्यासाठी जो क्रायटेरिया आहे तो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे। तर 2023 मध्ये जी मुलांची आता एक्झाम झालेली आहे पाठीमागे 29 एप्रिलला, त्याचा निकाल अजून लागायचा आहे। बरेचसे व्हिडिओ आपण पाहत असतो, निकाल लागला नाही लागला, पण आज आपण या व्हिडिओमध्ये पूर्णपणे पुढच्या वर्षीसाठी जो क्रायटेरिया राहणार आहे की बऱ्याच पालकांना असा प्रश्न आहे की नवोदय विद्यालयाची एक्झाम जी आता पुढच्या वर्षी देणार, त्यासाठी क्रायटेरिया काय असतो, काय त्याच्यामध्ये डॉक्युमेंट लागतात, त्याच्यामध्ये काय सब्जेक्ट असतात, या सगळ्या गोष्टींचा एज काय लागतं, या सगळ्या गोष्टींची माहिती आपण याच्यामध्ये बघणार आहोत। त्यामुळे जवाहर नवोदय विद्यालय 2024 साठी आपण हा क्रायटेरिया बघतोय। 2024 साठी आपण क्रायटेरिया बघणार, त्यामध्ये पात्रता काय असते, त्यामध्ये आरक्षण कसं असतंय, किंवा कागदपत्रे कुठली लागणार आहेत, परीक्षा कधी असणार आहे किंवा परीक्षा कशा पद्धतीची असते, आणि तयारी आपण कशा पद्धतीने करू शकतो याच्याबद्दल आपण चर्चा याच्यामध्ये करणार आहोत। बघूया आपण याच्यामध्ये की नवोदय विद्यालयाचं इंट्रोडक्शन। तर आपल्याला माहित असायला पाहिजे की 1986 पासून हे नवोदय विद्यालय सुरू झालेले, की ज्या मुलांना जवळजवळ फ्री ऑफ कॉस्ट मध्ये एज्युकेशन प्रोव्हाइड करतं, इयत्ता 6वी ते 12वी 6 to 12, तर हे अशा पद्धतीचं एज्युकेशन प्रोव्हाइड करतं ज्याच्यामध्ये सगळी राहायची खायची व्यवस्था आणि चांगल्या प्रकारचं शिक्षण आज त्या ठिकाणी उपलब्ध आहे। की बरेचसे माझे मित्र आणि आपण या तुमच्या आजूबाजूला पाहिले असेल काही विद्यार्थी आज या नवोदय मधून शिक्षण घेऊन चांगल्या प्रकारे करिअर पुढे करत आहेत। नवोदय विद्यालयामध्ये ह्या सगळ्या सुविधा राहतात, 6वी ते 12वी शिक्षण राहतं, आणि हा जो प्रवेश आहे विद्यार्थ्यांना 5वी वरून 6वीला मिळतो किंवा 8वी वरून 9वीला मिळतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 5वी वरून 6वी साठी जी प्रक्रिया आहे ती पूर्णपणे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे। बघूया आपण, आतापर्यंत आपण या नवोदय विद्यालय किंवा वेगवेगळ्या एंट्रन्स एक्झाम बद्दल हे व्हिडिओ आपण आणलेले आहेत आणि भविष्यामध्ये आपण आणणार आहोत, तर अशा पद्धतीचे व्हिडिओ आपले मिस होऊ नये यासाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब करून शेअर आणि लाईक करू शकता, आणि ज्याला खरी गरज आहे जे विद्यार्थी आता 5वीला आहेत, 3री 4थीला आहे, त्यांना आपण ह्या गोष्टी शेअर करू शकता। तर बघूया आपण पुढे, तर याच्यामध्ये बघूया आपण याची पात्रता, जवाहर नवोदय विद्यालयासाठी जी पात्रता आहे याच्यामध्ये दिसते आपल्याला की एकतर विद्यार्थी आता 5वीला असणं आवश्यक आहे, ह्या वर्षी ज्या विद्यार्थ्यांना एक्झाम द्यायची तो विद्यार्थी 5वीला असणं आवश्यक आहे, म्हणजे ज्या वर्षी या वर्षी जे विद्यार्थी 5वीला आहेत त्यांनाही प्रवेश परीक्षा देता येणार आहे, परंतु त्याच्यावर एज पण महत्वाचं आहे। ओके, त्यासाठी आपल्याला बघायचं दिलं एक एज की ज्या विद्यार्थ्याची बर्थ डेट 1/5/2012 ते 30/4/2014 म्हणजे विद्यार्थ्याचं वय 10 ते 12 दरम्यान पाहिजे, यासाठी बर्थ डेट आहे। ह्या बर्थ डेट दरम्यान जर आपल्या विद्यार्थ्याचं वय असेल तो विद्यार्थी 5वीला पण आहे, ठीक आहे। ह्या दोन गोष्टी झाल्या। तिसरी गोष्ट ह्या वर्षी अजून एक आली होती की ज्या जिल्ह्यामध्ये विद्यार्थी 5वीला शिकतोय त्याच जिल्ह्यामध्ये तो विद्यार्थी फॉर्म भरू शकतो, हे फार महत्वाचं आहे। त्यासाठी ज्या जिल्ह्यामध्ये जो विद्यार्थी 5वीला शिकत आहे ज्या जिल्ह्यामध्ये त्याच जिल्ह्यामध्ये त्याला नवोदयला फॉर्म भरता येईल, आणि फॉर्म भरत असताना एक महत्वाची गोष्ट अजून मला सांगायची की विद्यार्थ्याचं आधार कार्ड जे आहे त्याच्यावरचा जो ऍड्रेस आहे, आधार कार्डचा जो ऍड्रेस आहे तो ऍड्रेस सुद्धा, विद्यार्थ्याचा आधार कार्डचा जो ऍड्रेस आहे त्याच्यावर सुद्धा विद्यार्थी ज्या जिल्ह्यामध्ये आता 5वीला शिकत आहे त्याच्यावरचा ऍड्रेस सेम पाहिजे, नसेल तर करून घेणं आवश्यक आहे। जे जे पालक जॉब निमित्त काही वेगळ्या जिल्ह्यामध्ये राहत आहेत त्यांना ही अडचण गेल्या वर्षी खूप आल्या होत्या, गेल्याच वर्षी म्हणजे हा गेल्याच वर्षी ही प्रक्रिया चालू झालेली आहे, त्याच्यामुळे हे एक नवीन गोष्ट आहे, त्यामुळे आधार कार्डचा ऍड्रेस सेम असणं आवश्यक आहे। तर या तीन गोष्टी आपण बघितलेल्या की विद्यार्थी 5वीला असला पाहिजे, विद्यार्थ्याचा जन्मदिनांक याच्यामध्ये बसली पाहिजे, त्याचबरोबर विद्यार्थी ज्या जिल्ह्यामध्ये शिकत आहे त्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरू शकतो, त्यासाठी त्याच्या आधार कार्डचा ऍड्रेस पण तोच असणं आवश्यक आहे। बघूया आपण याच्यामध्ये महत्वाची गोष्ट की यासाठी आरक्षण कशा पद्धतीने राहतं, रिझर्वेशन कसं राहतं, त्यासाठी रिझर्वेशन जागा कशा आहेत, तर जे काही जागा असतील समजा 100 जागा असतील त्यातल्या 75% जागा आज ग्रामीण भागातल्या मुलांसाठी आहेत। बघा, 75% जागा ग्रामीण भागातल्या मुलांसाठी आहेत, 25% जागा ह्या शहरी भागातल्या मुलांसाठी आहेत, हे फार महत्वाची गोष्ट आहे। त्याचबरोबर एससी आणि एसटी साठी जागा, जे एससी एसटी कॅटेगरी आहे त्याच्यासाठी जागा जिल्ह्याच्या लोकसंख्येनुसार आहे, त्या त्या जिल्ह्याच्या लोकसंख्येनुसार 1/3 जागा आज मुलींसाठी आहेत, 1/3 जागा गर्लसाठी याच्यामध्ये आहे, त्याचबरोबर 3% जागा ह्या अपंग मुलासाठी याच्यामध्ये आहे। अशा पद्धतीची क्रायटेरिया किंवा रिझर्वेशन क्रायटेरिया यासाठी नवोदयासाठी असतो। आता आपण बघितलं की ह्याच्यामध्ये 75% जागा ह्या ग्रामीण भागातल्या मुलांसाठी, 25% जागा शहरी भागातल्या मुलांसाठी, तो त्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे की विद्यार्थी ग्रामीण किंवा शहरी कशावरून ओळखायचं, हे फार महत्वाची गोष्ट आहे। की विद्यार्थी ज्या स्कूलमध्ये शिकत आहे, ज्या विद्यार्थी आता 5वीला ज्या स्कूलमध्ये शिकत आहे हिपला, तर ते स्कूल जे आहे ते ग्रामीणमध्ये असलं पाहिजे, म्हणजे ते ग्रामपंचायत मध्ये जर असेल तर 100% आपण ग्रामीण मधून फॉर्म भरला पाहिजे, फार महत्वाची गोष्ट आहे। जर विद्यार्थी ज्या स्कूलमध्ये शिकतोय तो जर ते जर स्कूल जर ग्रामपंचायत एरियामध्ये असेल तर ग्रामीण मधून फॉर्म भरला पाहिजे,
आणि जर विद्यार्थी शहरी म्हणजे म्युनिसिपल जे जे विद्यार्थी शाळेत शिकतो ती शाळा जर नगरपालिका एरिया किंवा महानगरपालिका एरियामध्ये असेल तर आपण शहरीमधून फॉर्म भरला पाहिजे. हे क्लिअरिटी घेणं आवश्यक आहे. शाळेला आपण विचारलं पाहिजे कारण काय काय शाळा गावाच्या बाहेर असतात आणि त्या ग्रामपंचायतमध्ये असतात, पण तो फॉर्म भरताना सायबर सायबर परंतु फॉर्म भरत असताना त्यांना माहित नसतं ते शहरी करून टाकतात. अशा प्रकारे हे चूक होऊ शकते. तर हे महत्वाचं आहे किंवा ग्रामीण का शहरी हे क्लिअर करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आता जर समजा आपण ग्रामीण मधून फॉर्म भरला असेल भरणार असाल बघा ग्रामीण मधून जर फॉर्म भरला असेल तर विद्यार्थी तिसरी चौथी आणि पाचवी तिन्ही वर्ष ग्रामीण विद्यालयामधून शिकलेलं असलं पाहिजे. विद्यार्थी इकडे तिकडे शिकला चालतोय पण जो काही शाळेत शिकलेला आहे ती शाळा ग्रामीणच पाहिजे. तिसरी चौथी पाचवी तिन्ही वर्ष तर आपल्याला हे ग्रामीण मधून फॉर्म भरता येऊ शकतो. ही पण महत्वाची अट आपण बघितलेली याच्यामध्ये. तर बघूया आपण आज याच्यामध्ये डॉक्युमेंट्स कुठले कुठले लागणार. हे जे डॉक्युमेंट्स आहेत हे आपल्याला आफ्टर सिलेक्शन लागणार आहेत, म्हणजे आपल्याला फॉर्म भरत असताना उद्योग विद्यालयाचा एक ही डॉक्युमेंट लागणार नाहीये. हे सगळे डॉक्युमेंट सिलेक्शन झाल्यानंतर लागतात. विद्यार्थ्याचा निकाल रिझल्ट लागल्यानंतर मेरिट मध्ये आल्यानंतर लागणार आहेत. त्यामधले पहिले डॉक्युमेंट बघूया प्रूफ फॉर डेट ऑफ बर्थ. विद्यार्थ्याचा जन्म दिनांक दाखला ठीक आहे. हे जन्म दिनांक सगळ्यांकडे रेडी असतं जुनं वगैरे तर त्यातलं हे आपण वापरू शकतो. आधार कार्ड तर विद्यार्थ्याचं आधार कार्ड जे आहे ते आवश्यक आहे. आधार कार्डचा ऍड्रेस हा त्या जिल्ह्यातला असणं आवश्यक आहे. रेसिडेन्स सर्टिफिकेट म्हणजेच रहिवाशी दाखला. रहिवाशी दाखल्याला डोमासाईल पण बोलतो हा विद्यार्थ्याचा असणं आवश्यक आहे. हे पण महत्वाचं ह्याच डॉक्युमेंटला वेळ लागतो हे आपण अगोदरच काढून ठेवणं गरजेचं राहत आहे. सर्टिफिकेट बाय हेडमास्टर म्हणजे शाळेचा दाखला की विद्यार्थी शाळेमध्ये शिकत आहे एवढं येतेला आहे त्याचं वय असं आहे असं हेडमास्टर यांच्याकडून आपल्याला दाखला मिळतो. कॅटेगरी कम्युनिटी सर्टिफिकेट ऑफ ओबीसी म्हणजे ओबीसीचा दाखला मिळतो. तो पण आपण जो काय ओबीसी मधून आपण असाल तर ओबीसीचं सर्टिफिकेट काढून ठेवणं आवश्यक आहे. त्याचबरोबर एससी आणि एसटी साठी सर्टिफिकेट जे आहे ते पण जर लागत असेल तर आपण काढणं आवश्यक आहे. जर आपण अपंग कॅटेगरीमधून फॉर्म भरणार असेल तर डिसेबिलिटी सर्टिफिकेट हे पण असणं आवश्यक आहे. हे सगळे डॉक्युमेंट्स आफ्टर सिलेक्शन आपल्याला लागणार आहे. तर बोलूया आपण की आता हे जी एक्झाम घेतली जाणार आहे जी एंट्रन्स एक्झाम होणार आहे आता पुढच्या वर्षी जी मुलं आता ह्या वर्षी जी मुलं नववीला फॉर्म भरणार आहे त्यांची एक्झाम येणाऱ्या एप्रिल 2024 मध्ये साधारण एक्झाम असणार आहे. म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये एक्झाम घेतली जाते. त्यासाठी जो पेपर पॅटर्न आहे जो पेपर आहे तो 100 मार्काचा पेपर दिसतो आपल्याला. यामध्ये 100 मार्काचा पेपर आहे. 2 तास त्याला असतात. 3 विषय त्याच्यामध्ये आहेत. एक म्हणजे बुद्धिमत्ता म्हणजे इंटेलिजन्स, मॅथ्स म्हणजे गणित, भाषा म्हणजे भाषेमध्ये 2 ऑप्शन आहेत आपला. जर विद्यार्थ्यांनी मराठीमधून फॉर्म म्हणजे मीडियम जे आहे फॉर्म भरत असताना मराठी भरलं तर त्याला मराठी भाषा येणार आहे. जर त्यांनी इंग्लिश भरत इंग्लिश भाषा येणार आहे. हे फार महत्वाची गोष्ट आहे. बऱ्याच जणांना याच्याबद्दल आयडिया नसते आणि त्यांनी मित्र अशा अनुभव घेतात की काही काही पालकांनी वर्ष तयारी केलेली इंग्लिश माध्यमातून आणि त्यांना नंतर असं कळालं म्हणजे एक्झामला गेल्यानंतर त्यांना असं लागलं की त्यांना मराठीमधून पेपर आला मग ते जम्बलिंग झालं त्यात वेळ गेला सगळ्या गोष्टीला. कारण त्यांनी फॉर्म भरत असतानाच जी लँग्वेज आहे पेपरची ती चुकीची सिलेक्ट केली गेली होती. म्हणून मला सगळ्यांना एक शेअर करायची पर्सनल गोष्ट किंवा त्यामुळे आज मला शेअर करायची जे अनुभवातून आलेली गोष्ट किंवा फॉर्म भरत असताना लँग्वेज फार महत्वाची. लँग्वेज आपण काय सिलेक्ट करतो माध्यम कुठल्या माध्यमातून आपण परीक्षा देणार आहे तर मराठी इंग्रजी आहे. आपला जो पाया पक्का कुठल्या भाषेमध्ये त्याप्रमाणे हा निर्णय घेणं आवश्यक आहे. आता दिसते आपल्याला बुद्धिमत्ताचे 40 प्रश्न 50 मार्काला 20 प्रश्न मॅथ्सचे 25 मार्काला भाषेचे 20 प्रश्न 25 मार्काला त्यामध्ये 1 प्रश्न जर आपण बघितला तर 1 प्रश्न जो आहे आपल्या याच्यामध्ये 1 प्रश्न 1.25 या मार्काला एक क्वेश्चन ह्याच्यामध्ये 1.25 मार्क्सला साधारण धरला जातो. अशा प्रकारे 80 प्रश्न 100 मार्काला 2 तासामध्ये विद्यार्थ्याला सोडवायचा असतात. पूर्णपणे ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची एक्झाम राहते मुलांची. आपण आता बोलूया की ह्यासाठी तयारी आपल्याला कशा प्रकारे करता येईल. तर तयारी करत असताना यासाठी काही पुस्तकं बुक्स आपण ऑनलाईन मागू शकतो. एक चांगल्या प्रकारचे क्वालिटीचे पुस्तक आज बाजारामध्ये उपलब्ध आहे ते आपण घेऊ शकतो. विद्यार्थ्यांना काही तयारी करण्यासाठी काही गायडन्स पण आपण घेऊ शकतो. आपल्या शेजारी कुठं ऑफलाईन वगैरे असेल तर आपण तेही तयारी करू शकता. तर बघा आम्ही आमच्या मुलांची तयारी करून जी घेतो आता ऑनलाईन माध्यमातून लॉकडाऊन पासून पूर्ण महाराष्ट्रामधून आपण मुलांना गाईड करतो या सगळ्या गोष्टींसाठी. तर कुठल्याही प्रकारची आपण तयारीला सुरुवात करणं आवश्यक आहे आणि वेळ देऊन करणं आवश्यक आहे. थोडा वेळ करून ह्याचा उपयोग नाहीये. तो व्यवस्थित वेळ देऊन आणि अडचणी सुरुवात सगळ्यांनाच आहे कारण सिलेबस थोडासा हाय लेवलचा आहे जो विद्यार्थ्यांनी शाळेत कधी बघितलेला नसतो. तर त्यामुळे वेळ तर लागणार आहे आणि विशेष म्हणजे लक्ष देऊनच मुलांचं करून घेणं आवश्यक आहे. तयारीसाठी बुक्स वगैरे ऑनलाईन उपलब्ध आहेत बाजारामध्ये आपल्याला मिळू शकतात त्याच्यामध्ये. ह्या सगळ्या स्पर्धा परीक्षा जसं आज आपण नवोदय विद्यालयाबद्दल पाहिलं तशा वेगवेगळ्या सैनिक स्कूल आरआयएमसी आरएमएस ह्या सगळ्या स्पर्धा परीक्षांचा जे काय अनुभव आम्हाला आहे तो आम्ही एक घडवायुष्य पल्ल्याच्या स्पर्धा परीक्षांमधून 10 दिवसांमधून हा वेबिनार आयोजित केलेला असतो. या वेबिनार मध्ये सगळ्या गोष्टीची चर्चा होते की सांगत असतो आम्ही ह्या एक्झाम आणि त्या एक्झाम बद्दल त्यांना पालकांना क्लिअरिटी याच्यामधून येते. तर हा वेबिनार जर आपल्याला जॉईन करत असेल तर ह्याची जी लिंक आहे ह्या
व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्याला मिळून जाईल, त्याच्यावर आपण क्लिक केलं तर तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप त्यातून जॉईन होईल. त्याचबरोबर जो आमचा परिवार आहे मयूर कुसरे स्पर्धा प्रशिक्षक परिवार, याला जर आपल्याला कायमसाठी जॉईन करायचं असेल तर शेवटचे एक 10 मिनिटांमध्ये आम्ही याच्यामध्ये जॉईन करून घेत असतो. त्याची एक व्हॅल्यू राहते, त्या व्हॅल्यू देऊनच पुढे आम्ही विद्यार्थ्याला घेतो की एक खास व्हॅल्यू मध्ये ते आम्ही देऊन टाकत असतो बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये. त्याचबरोबर एमएसके फॅमिली ऍप, हे आपलं एमएसके फॅमिली ऍप गुगल प्ले स्टोअरला आहे, त्याच्यामध्ये जे काही सगळे आमचे आतापर्यंत शिकवलेले प्रत्येक लेक्चर रेकॉर्ड याच्यामध्ये झालेलं असतं. आणि बाकीची सर्व माहिती आहे किंवा कनेक्ट राहण्यासाठी हे ऍप आपण डाउनलोड करू शकता. ह्या ऍपची लिंक पण आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, आपण डाउनलोड करू शकता. तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटलेला आहे, या माध्यमातून आपल्याला क्लॅरिटी आलेली आहे का, आणि त्याबद्दल आपण आपलं एक मत मांडू शकताय कमेंट मध्ये की आपल्याला नवोदय विद्यालयाबद्दल काय वाटतं आणि आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटलेला आहे याच्याबद्दल आपण नक्कीच कमेंट टाईप करा. त्याबरोबर ज्याला खरी गरज आहे त्याच्यापर्यंत हा शेअर करू शकता आणि भविष्यामध्ये या सगळ्या स्पर्धा परीक्षेला अपडेट राहण्यासाठी सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करू शकता. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.